अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते श्री राम मंदिरचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटना अगोदर देशातील सर्व लहान मोठी मंदिरे साफ करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या अनुषंगाने मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईच्या ग्रामदेवी श्री मुंबादेवी मंदिरात साफसफाईचे आयोजन मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी केले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व शायना NC उपस्थित होते. तसेच स्थानिक नेते राज पुरोहित, आकाश पुरोहित, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर देखील उपस्थित होते. यावेळी स्वतः उपमुख्यमंत्री यांनी मंदिरासमोरील फरशी पाणी आणि साबणाने धुवून काढली. तसेच मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर, राहुल नार्वेकर यांनी देखील मंदिराची लादी पुसायला मदत केली. या सर्व कार्यक्रमात स्थानिक मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच मंदिराचे सेवेकरी देखील सामील झाले होते.